नमस्कार. लवकरच आपण 2022 पदार्पण करणार आहोत. बराचसा बदल झाला आहे, बराचसा बदल व्हायचा आहे. कोविडनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या पण आणि आपलं बरंच नुकसान झालं किंवा ट्रॉमा झाले, खूप लोकांना आपण गमावलं हेही झालं आहे. पण त्याबरोबर खूप मोठे मोठे धडेही आपण ह्या कोविडमध्ये शिकलो आहे. एक लक्षात आली असेल गोष्ट, किंवा हे आपण नेहमी म्हणतो, एखादी नोकरी जर आपल्याला लागली असेल आणि आपली नोकरी व्यवस्थित चालली असेल, तर कुठेतरी कधीतरी डोक्यात असा विचार येतो, मी जर ही नोकरी सोडली तर बघूया ह्यांचं काय होतं ते, ह्यांना मला झक मारत अगदी गुडघ्यावर टेकून माझ्याकडे यावं लागेल. हे बरेच वेळा ऐकतो आपण, मग तुमच्या हाऊस हेल्प असेल घरी, किंवा तुमचे ड्रायव्हर्स असतील, किंवा तुमच्या खाली काम करणारी माणसं असतील. बरेच वेळा हे आपण असं ऐकतो, ही नोकरी सोडून दे किंवा मी रजेवर जातो बघूया हिचं कसं होतं किंवा ह्याचं कसं होतं. हा एक मोठा इगोचा भाग आहे, बरं का. जेव्हा असे विचार आपल्या मनात येतात तेव्हा एक गोष्ट नक्की, की तिथेच त्या क्षणापासून तुमचा डाऊनफॉल सुरू होतो. तुम्ही खाली खाली जायला लागतात, कारण जग हे असंच बनलेलं आहे. डिवाईन, पृथ्वी, परमेश्वर, ईश्वर हे असेच बनलेले आहेत की ज्याचं कुणाचंही कुणा वाचून अडत नाही. मेलेल्या आईची मुलं वाढतात असं म्हणतात आपण, राईट. कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. जिसने चोंच दिया वो चारा भी देगा. हे पक्षी बघा, जनावर बघा, कधी कोणी भुके झोपलेले तुम्ही ऐकलेत का? कधीच नाही. त्यांना तर नाही तोंड नाही काय, किंवा नोकरी करणं नाही किंवा पैसे कमावणं नाही, काही नाही, तरी पण त्यांना त्यांचा घास मिळतो. आहे ना कोणीतरी त्यांची काळजी घेणारं. तसं प्रत्येकाची काळजी घेणारं कोणीतरी असतं. तेव्हा आपण जेव्हा समजतो की मी हे सोडून गेले तर बघ ह्यांचं कसं होतं ते, ह्यांचं नक्कीच अडेल माझ्याशिवाय, हा विचार जर तुमच्या डोक्यात कधी आला असेल किंवा पुढे येईल, तर प्लीज बी व्हेरी केअरफुल. हा विचार तुमचं फक्त नुकसान करेल, कारण तुम्ही डाऊन जाल. हा इगोचा भाग होतो, कारण जर तुम्ही नोकरी सोडलीत किंवा रजेवर गेलात महिनोन महिने, तर त्याची रिप्लेसमेंट नक्की मिळते. थोडासा त्रास होत असेल, होईल, पण त्याची रिप्लेसमेंट नक्की मिळते. आणि अनेक वेळा असं मला जाणीव झाली आहे की अनेक वेळा रिप्लेसमेंट त्या ओरिजिनलपेक्षा खूप चांगली असते. तर कधी कधी असं वाटतं बरं झालं हा किंवा ही सोडून गेली ते, कारण आपल्याला दुसरी नवीन एनर्जी जी आली आहे ती खूप चांगली आहे पहिल्यापेक्षा. हे तुमच्या लक्षात आलं असेल कित्येक वेळा, कारण प्रत्येकाला इव्हॉल्व व्हायचं असतं आणि प्रत्येक वेळेस काहीतरी कारण असतं की अपका माणूस सोडून जातो तर नवीन कोणतरी येतो आणि आपल्याला त्याच्यामधनं आणखीन काहीतरी चांगलं मिळतं. तेव्हा असं जर कधी झालं की तुमच्या सबॉर्डिनेट्सने किंवा कोणी सांगितलं की मी गावाला जातोय, मी आता तुमच्याकडे नोकरी करणार नाही, मी तुमच्याबरोबर राहणार नाही, असं जर सांगितलं, सुरुवातीला आपण हादरतो, सुरुवातीला भीती वाटते, अरे बापरे आता हा गेलं तर माझं कसं होणार किंवा ह्याच्याशिवाय माझं अडेल असा एक पटकन विचार होतो, तर दुसरं कोण येणार ह्याच्या जागी, परत त्याला ट्रेन करा, परत हे करा, हे सगळे विचार येतात, हे मान्य आहे. पण जर तुम्ही हे ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे जायचं आहे ना, जा. हे अगदी स्वीकार भाव ठेवून हे ॲक्सेप्ट करा, तुम्हाला नक्की दुसरा कोणीतरी मिळेल. कदाचित वेळ लागेल हे मला मान्य आहे, त्याला तुम्हाला ट्रेन करावं लागेल हेही मान्य आहे, पण जो दुसरा कोणीतरी येईल जग ती नवीन एनर्जी घेऊन येईल, तो तुमच्यासाठी जास्तच चांगला प्रूव्ह होईल. तेव्हा कुणाचंही कुणा वाचून अडत नाही हे ब्रह्मवाक्य आहे, आपल्याला माहिती आहे. तरी पण आपण ही अडीबाजी करतो, तरी पण आपण म्हणतो उद्या मी नसेन तर ह्यांचं काय होणार आहे, हे लोक काय खाणार, मी जेवण करते म्हणून त्यांना खायला मिळतं, मी अख्खं घर सांभाळते म्हणून अख्खं घर आमचं व्यवस्थित चाललं आहे, असं काही नसतं. तुम्ही स्वतःला उगाचच इम्पॉर्टन्स देता, स्वतः तुम्ही उगाचच त्या इगोमध्ये येता की माझ्याशिवाय ह्यांचं अडेल. हा इगो आहे, फुकटचा इगो आहे. ओके, तेव्हा इनफॅक्ट आमच्या फिल्म इंडस्ट्रीवाल्या लोकांनी, किती लोकांनी सुईसाईड कमिट केले आहे बऱ्याच वर्षात, ऐकलेत ह्या मुलीने केलं, ह्या मुलाने केलं,
हे डोक्यात ठेवून की हां मी सुसाईड करते बघते आता हा बरोबर अडकेल किंवा ह्याचं बरोबर ह्याला धडा शिकेल हा काही तो समोरचा धडा शिकत नाही उलट त्याला वाटतं चला सुंठी वाचून खोकला गेला बरं झालं ही गेली काय मिळवलं तुम्ही आयुष्य तर गमावून बसलातच काही त्याला धडा शिकलेला नाही उलटा तो आणखीन सुट्टा झाला तर ह्या गोष्टीला काही अर्थ नसतो इनफॅक्ट जर तुम्हाला खरंच कोणाला धडे शिकवायचे असतील तर प्लीज जिवंत राहून त्याला धडे शिकवा मरून काही नाही होत तर खूप जण या अशा एक्स्ट्रीम गोष्टींचा विचार करतात मी गेल्यावर तुम्हाला कळेल हे वाक्य तर मी कित्येक वेळा ऐकलं आहे मी गेल्यावर तुम्हाला कळेल माझा इम्पॉर्टन्स मी काय करायची ते माझं महत्त्व काय आहे किंवा माझ्याबद्दल काय मी गेल्यावर तुम्हाला कळेल माझी माझी व्हॅल्यू काही नाही जन पळभर म्हणतील हाय हाय काहीही होत नाही थोडे थोडे दिवस दुःख होतं थोडे दिवस वाईट वाटतं हा आपल्याला सोडून गेला ही आपल्याला सोडून गेली परत सगळं मार्गावर येतं सगळं सुरळीत होतं आता हे कोविडचंच बघा ना 2 वर्ष अख्खी पृथ्वी होरपळली या कोविडमुळे काही लोक गेली काही लोकांना त्या कोविडचे परिणाम व्हायला लागले त्याचे आफ्टर इफेक्ट्स खूपच काय काय लोकांना खूप वाईट झाले काय झालं पण चाललंय ना आयुष्य चाललंय व्यवस्थित चाललंय ह्यातनं सगळेजण बाहेर येतील आणि पुन्हा आणखीन 4-5 वर्षांनी ह्याच कोविडकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने बघू आपल्या धरतीने काही कमी नाही बघितलं आहे एपिडेमिक्स चिकार आले पॅन्डेमिक्स पण एक आलं आहे स्पॅनिश फ्लाय तेव्हा वी हॅव एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ ऑल दीज थिंग्स वॉर्स झाले पार्टिशन झाली काय काय झालं त्याच्यामध्ये आपली माणसं तुटली गेली काय काय झालं जग थांबलंय का कुठे लाईफ गोज ऑन अँड लाईफ विल ऑलवेज गो ऑन तेव्हा इफ यू थिंक विदाउट यू समबडी एल्स विल बी इन अ स्पॉट यू आर मिस्टेकन हा तुमचा निव्वळ इगो आहे जर ह्या क्षणी तुम्हाला तसा कुठेतरी विचार येत असेल प्लीज स्टॉप थिंकिंग दिस वे असं होत नाही कुणाचंच होत नाही आणि हेही आपण कित्येक वेळा ऐकलंय जगी ज्या असं कोणी नाही त्या असं देव आहे हे गाणं आहे खूप फेमस तुम्हाला माहिती असेल तेव्हा कुणीतरी आहे आपली काळजी घेणारं ह्या गोष्टीवर आपला जर विश्वास असेल तर तुमच्या सान्निध्यातली माणसं आली काय गेली काय सगळं व्यवस्थित करणारा कुणीतरी आहे ह्या गोष्टीवर एक श्रद्धा ठेवा एक विश्वास ठेवा आता तो जाणार आहे तो जाणारच तुमचा तुमची नोकरी सोडून जाणार जग सोडून जाणार जाणार आहे तो जाणारच आपण त्यांना थांबवू नाही शकत म्हणून आपण त्याच झोनमध्ये राहून रडत बसणं की अरे असं झालं अरे तसं झालं ह्याचा पुढचा मार्ग काय वॉट इज नेक्स्ट वॉट कॅन आय डू नाव ही सिच्युएशन आहे वॉट डू आय डू नाव ह्या गोष्टीचा विचार करणं हे जास्त योग्य आहे उगाचच तेच उगाळत राहण्यापेक्षा करे तेव्हा ह्या क्षणी आत्ता हे ऐकत असताना जर कुठेतरी हा थॉट तुमच्या डोक्यात आला असेल काही दिवसांपूर्वी किंवा असं वाटत असेल कुठेतरी तर हे तुम्हाला खरंच उपयोगी पडेल तेव्हा स्वतःला किती इम्पॉर्टन्स द्यायचं हे आपणच ठरवायचं मी माझं माझ्याशिवाय युसलेस थिंग्स दे आर तुमच्याशिवाय काहीही होत नाही नथिंग ॲब्सल्युटली प्लीज रिमेंबर दिस सो स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स देणं स्वतःचा इगो एवढा मसाज करणं इज नॉट नेसेसरी इट्स नॉट इवन गुड बट इट्स नॉट नेसेसरी ओके एनिवे आपण लवकरच 9 वर्षात पदार्पण करणार आहोत तुम्हाला 2022 साठी खूप खूप सदिच्छा माझं बोलणं आवडलं असेल किंवा ह्या गोष्टी कुठेतरी पटत असतील तर प्लीज खाली कमेंट्समध्ये लिहा जरूर मी प्रत्येक कमेंट वाचते तुम्ही जरूर लिहा मला आवडेल तुमच्याशी इंटरॅक्ट करायला आणि माझी मदत कुठच्याही प्रकारे तुम्हाला हवी असेल तर माझी वेबसाईट नक्की बघा www.smitajayakar.com ही वेबसाईट नक्की बघा ॲटलीस्ट बघा तरी पुढे तुम्हाला हेल्प हवी असेल नसेल हा प्रश्न वेगळा पण ॲटलीस्ट बघा तरी
ओके थँक्यू सो मच लव यू.